मी कुमारी सुश्रुती आणि रूपल इयत्ता तिसरी केंद्र शाळा विद्या मंदिर पेडली. माझ्या कथाकथनाचे नाव आहे खेळ. सकाळच्या वेळी पाटील आणि पुन्हा गावचे सरपंच विभूते अण्णा तक्क्यारे टेकून बसले होते. अग्न मग्न तलाटे फुणीगी टाकत होते. सरपंचांचा ताव चढत होता. आवाजाने माणूस थक्कायचा आणि तिथच गुण टेकायचा. आणि अशा तर टपाल आलं. चिमटीत विंचवाची नांगरी धरावी तशी आतल्या कागदात चिकट धरून बेता आणि खलिता बाहेर काढली. आपला सौरत तराटी म्हणाले, शिरगंतीच काम आलंय. कुठली शिरगंती? तुम्हाला तर झाली आहे ना? अहो परवा झाली ती माणसांची. आणि आत्ता विचारलंय गावात मांड किती आहेत. हे ऐकून सगळ्या चावडीला असं फुटलं. आता मोकळं शिरगंती करायची कशी? आज रात्री दौंडी देऊ गावात असं म्हणत तलाटाने आपली योजना सांगितली. भल्या जत्रेला जावी शुभल्या पहाटे माणसं चावडीच्या वाटेला लागली. पटांगण फुल्ल भरलं. संधी साधून तराट्याने भाषण दिलं. दिशा ठरल्या. भाकरी कुठं खायची, शिव कशी गाठायची ते ठरलं. शे सव्वाशेचा एक पुठ्ठा आणि पुढे नायक म्हणून चार दिशांना लागले आणि शिरगंतीची सुरुवात झाली. चार करून सैन्याने गावं तसे भात तर निघाले. वस्तांमाकड टनाटना ह्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत होते. वर्ण माकड आणि खालणं माणसं. भाकरीची वेळ झाली तरी बेनी काय अजून सापडणार. आता आली का पंचायत? इकडे पाटील आणि तलाटी आनंदानं वाट बघत होते. तवर पूर्व दिशा आली. पाटलाने विशेला पुल देऊन ताडकन उभे राहिले आणि म्हणाले, शाबास भातरांनो, कामगिरी करावी तर अशी आणा. नायकाने टोपी काढली आणि म्हणाला, शाळेला माकडं नाही भेटली, काय मोगा गावतो फळ. आम्ही माकडं जाऊ तशी ती पुढेच. हे ऐकून पाटलाचा चेहरा चेपक्यावर पॅगत झाला. तवर पश्चिम आली, दक्षिण आली, उत्तर आली. सगळ्यांचा अनुभव एकच. रात्रभर विचार करून तलाटणी दुसरी योजना आखली. दुसऱ्या दिवशी सकाळी भाकरी बांधून यायचं ठरलं. वाण्यात चावडी जागी झाली. वाण्याच्या दुकानातनं रंग आणि पिचकारी आणल्या. दिसल्या मग काढ की मार पिचकारी असा भेट ठरला. आज शिवेकडून गावाकडे यायचं ठरलं. नायक कामाला लागले. इकडे पाटील आणि तलाटी सातकावत वाट बघत बसले. दुपारच्या वेळी सावडीचं छप्पर तणाने सनदी पटांगणात आला आणि छपराकडे बघित म्हणाला, काय वांडायचे काय होईल? एक दोन तीन अगग मोजून संपरा तेवढे उभे होते. एकाने तर खापरी फेकली ती बरोबर सनदीच्या पायाच्या नळीवर बसली. माकड दुकानात, पत्र्यावर, परड्यात, घरात हैदोस घालू लागली. बायका ऊर पडवत रस्त्याने फिरू लागल्या. औषधाला खापरी साबत राहिली नव्हती. माकड गावा बाहेर गेली तर गोंधळ काय संपला नव्हता. पाटलाने अंदाजाने आकडा भरून अहवाल मामलेदाराकडे पाठवले. पाण्याच्या तांब्या तोंडाला लावे करत अनेक लपून आला. तलाटाने तो कापड्या हाताने फोडला आणि आपला सौरत तलाटी म्हणाला, वर्ण विचारलाय, माकड नको गाढव कळवा. प्रत्यक्ष उलगडा व्हावा म्हणून तलाटी तालुक्याच्या गावाला गेले. इकडे चावडी त्यांची देवागत वाट बघत होती. तलाटी आल्या आल्या उभ्या उभ्याच म्हणाले, चांगलं मामलेदार कचेरीत नुसता रुगूस आहे. सगळ्यांनी अंदाजाने आकडा भरला. तालुक्याचा आकडा फुगला. लाखाच्या घरात गेला. वर्ण विचारणा झाली. कारकुनाने शक्कल लढवून तो निम्मा केला. वर्ण परत विचारणा झाली. खाणे सुमारी कशाची केली आहे ते नीट बघा. पार पहिल्यापासून सगळी टपाल काढून बघितली. कलेक्टरचं पत्र होतं इंग्लिश.
अशाने टाइपिस्ट ने डी खाल्ला आणि एम घातला डोंकीचं मंकी झालं परिणाम केला आपण खाली त्याचा मंकी झाला म्हणून हा सगळा खेळ पूर्ण झाला धन्यवाद.